गया ना कॉफी घ्या. थँक्यू. ऑफिसमध्ये येणार होता तुम्ही? जाऊन आलो तिकडे. तिकडे कळलं की तुम्ही घरी आलात. अर्धा तास वाट पाहिली तुमची मी. उद्या कोर्ट केस आहे ना, एकदम थकल्यासारखं झालं मला म्हणून आले घरी. बोला आपल्या कामाचं काय झालं? तेच ते त्यासाठीच अर्जंट आलो इकडे. म्हणजे प्रॉब्लेम आहे मॅडम. प्रॉब्लेम शिवाय दुसरं काही घडतंय का? सोल्युशन्स तर सापडत नाहीयेत. जोशी सापडत नाहीये. काय? हो म्हणजे माहिती असलेल्या सगळ्या ठिकाणी शोध घेतला मॅडम, पण काहीच पत्ता लागला नाहीये. हडप, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? उद्या कोर्टात केस उभी राहणार आणि तुम्ही आज रात्री मला सांगताय की जोशी हरवलेत म्हणून. मॅडम मलाही कळत नाही हे काय करायचं ते. तरी मी सांगत होते त्या जोशींवरती लक्ष ठेवा म्हणून. माझं तर म्हणणं होतं की त्यांना सरळ आपल्या देखरेखीखालीच ठेवा. आता उद्या आपण कशाच्या बळावरती आर्ग्युमेंट करणार आहोत? खरं तर मी हेच सांगायला आलो मॅडम की कोर्टात आपण काही ना काहीतरी कारण दाखवून हिअरिंग पुढे ढकलायचा प्रयत्न करूया का? काय सांगणार आपण? काय कारण सांगणार की आमचा माफीचा साक्षीदार हरवलाय म्हणून? नाही नाही असं कसं सांगणार मॅडम. असं सांगायचं की आशुतोष सर किंवा तुम्ही कोणाची तरी तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, मग एखादा आठवडा पुढे ढकलता येईल केस. नाही नको, आधीच खूप तमाशा झालाय. आणखीन हे नको, होऊन जाऊ दे. काय सोक्षमोक्ष लागायचा तो लावून टाकूया. मॅडम मॅडम प्लीज तुम्ही चिडू नका. बघा चिडून काही होणार नाहीये. तरी मला संशय होताच. तुम्हाला आठवतंय मी म्हणालो होतो की आपण एकट्या जोशींवर अवलंबून नको राहूया, दुसरा काहीतरी पर्याय शोधून ठेवूया. तुम्ही नेहमीच काहीतरी म्हणत असता हडप. फक्त तुमच्या आयडियाज प्रमाणे कृती केली ना तर नुकसानच होतं. आता हेच बघा ना, त्या रणजितला बोर्डावरती आणायची आयडिया तुमचीच. काय झालं? आत्ता फोन केला होता त्यांनी मला, बघून घेईन म्हणून धमकी दिली त्यांनी. आता काय तर म्हणे केस पोस्टपोन करूया. आणि कारण काय तर मी किंवा अशोक हॉस्पिटलमध्ये आहोत. तुमच्या ह्या फोळसट आयडियाज ना तुमच्यापाशीच ठेवा. मॅडम खरं तर रणजित पाटील काय किंवा शेखर देशमुख काय, मला त्यांच्या विषयी इतकी कमी माहिती होती. मला ना तुमच्या आता या एक्सप्लेनेशनचा सुद्धा कंटाळा आलाय हडप. आशू कसा आला नाही अजून? नाही ते ऑफिसमध्येच थांबलेत. त्या जोशींना शोधायला माणसं पाठवलेत ना, त्यांचा काही निरोप येईपर्यंत ते ऑफिसमध्येच थांबणार आहेत. त्याला पण बिचारायला काहीतरी विश्रांती मिळायला पाहिजे ना. शेवटी उद्याच्या केसमध्ये तोच प्रमुख आहे.